महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख परशुराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो नागरिकांनी रक्तदान केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि ओमायक्रॉन विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता यावर्षी सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्यात आलाय. आज जुने बस स्टॉप कॅम्प नंबर 5 या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर संपन्न झालं. यावेळी शेकडो रक्तदात्यांनी सहभाग होत रक्तदान केले. हे रक्त उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील थालिया सीमा ग्रस्त मुलांना मोफत दिलं जाणार आहे. या प्रसंगी परशुराम पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर हे उपस्थित होते. ही शिबिर यशस्वी होण्यासाठी नगरसेवक आकाश पाटील, विभाग प्रमुख दत्ता पोळके, शाखा प्रमुख अशोक दवणे, लाल्या कुंचे, मिलिंद भोईर, भरत चोळेकर, सुरेश सोनपरी यांनी विशेष मेहनत घेतली होती. दरवर्षी आमच्या अंबरनाथचे उपशहर प्रमुख परशुराम शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी आयोजित केला जातो. सर्वसामान्य गोरगरिबांना ब्लड उपलब्ध व्हावं ही त्यांची मागची भावना आहे आणि दरवर्षी हा चांगला उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त असतो आणि ह्यावर्षीही त्यांनी ब्लड डोनेशन कॅम्प झालेलं आहे. जवळजवळ 50-60 आतापर्यंत ब्लड डोनेशन झालेले आहेत. तर सर्वसामान्य गोरगरिबांना मदत करणारा शिवसैनिक आणि आपलं असंच कार्य ते पुढं चालू राहावं. आई जगदंबेजवळ प्रार्थना करतो, त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना उद्दंड आयुष्य लाभो हीच आईजवळजवळ प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय झुलेलाल, जय भीम. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.